मेंदू सडलाय हे मी म्हणते जितेंद्र आव्हाड, कारण तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं. हमाम में सब नंगे है ऐसा आप बोलते हैं. अरे आप तो हमाम के बाहर भी नंगे हैं. आप और आपकी नीयत कितनी गंदे है ये तो पूरा महाराष्ट्र जानता है. राजकीय मुद्द्यांवरती बोलत असताना वैयक्तिक पातळीवरती इतकं खाली घसरत बिनबुडाचे आरोप करत चरित्र हनन करणारे ट्विट केलं, लाज नाही वाटली? तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हे एकमेव उत्तर तुमच्याकडे, हे एकमेव शस्त्र तुमच्याकडे. आणि आव्हाड मी अशा खूप प्रसंगांना सामोरे गेली आहे, त्याच्यामुळे तुमच्यासारख्या लांडग्यांना मी भीक घालत नाही. तुमच्यासारखे लांडगे समाजामध्ये खूप आहेत, त्यांना चालवणारे पण खूप आहेत, आणि तुमच्यामुळे माझ्यासारख्या लाखो महिला आणखी मजबूतीने उभ्या राहत आहेत. माझा राजकीय संघर्ष चालू होता ना तेव्हा तुम्ही कुलू मनालीमध्ये होता. त्या परमारचा आत्महत्या कुणी केली आणि त्याच्यातून वाचवा म्हणून किती जणांचे किती वेळा पाय धरले हे आठवा. तो तुमचा बॉडीगार्ड वैभव कदम बिचाऱ्याची आत्महत्या केली की त्याने आत्महत्या केली का तुम्ही हत्या केली हे सुद्धा तपासून बघायला पाहिजे. तो पीए कोण आहे तो तडी पार आहे. आणि त्यामुळे आव्हाड मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे जे गिधाड आहेत ना ते गिधाड आहात तुम्ही. तुम्ही आव्हाड नाहीच आहात, तुम्ही हाडहाड आहात. आणि तुमच्यासारख्या गिधाडांना ना मी पूर्णपणे पुरून उरेन, पूर्णपणे पुरून उरेन हे लक्षात ठेवा. बाईची बदनामी करणं याच्यापेक्षा दुसरं तुम्हाला काही येत नाही. एका ठिकाणी बहीण म्हणता आणि बहीण म्हणत त्या बहिणीचं चारित्र्य हनन करता अशी औलाद महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आहे ना हे महाराष्ट्राचं दुर्दैव. दरवेळेस तुम्ही आमच्या नेत्यांवर उठणार काही बोलणार, माझ्या डीएनएची मागणी करता तेव्हा माझ्या आई वडिलांच्या चारित्र्यावर तुम्ही येत नाही. डीएनएचा काय अर्थ असतो? डीएनएचा अर्थ काय असतो? म्हणजे माझा जन्म कोणापासून झाला हाच ना? माझ्या आईच्या चारित्र्यावर नाही आलात तुम्ही, तुम्ही पण काही आहात ना? शरम नाही वाटली तेव्हा? माझ्या आईवर कोणी याच प्रकाराने उत्तर मिळेल. आणि जो शीशे के घरो में रहा करते दुसरो के घरो पर पत्थर नाही मारा करते, मी आजपर्यंत कोणाच्याही आयुष्यात गेलेलो नाही. कृपया माझ्या आई वडिलांवरती येऊ नका, याच्यापेक्षा खालच्या लेवलला जाईल मी. मी लढणारा माणूस आहे, रस्त्यावर लढणारा माणूस आहे. माझा आई आहे माझं दैवत आहे. माझा डीएनए तपासणार तुम्ही, म्हणजे माझ्या आईच्या चारित्र्यावर जाणार तुम्ही. आणि तुमच्या चारित्र्यावर गेल्यावर स्त्रीच्या चारित्र्यावर गेल्या म्हणून बोलणार. आधी जाऊन तपासून या, स्वतःच्या अंतर्मन तपासा. जा कुठेतरी 24 तास आणि विचार करा की आपल्या हातात काय काय घडलं आणि काय काय चुका आहे. मांजरीला वाटतं की मी डोळे बंद करून दूध पिते, कुणीच बघितलेलं नाही, सगळ्यांनी बघितलेलं असतं, फक्त लोक लाजे काजेच तर बोलत नाही. पण तुम्ही माझ्या आईला बोललात, माझ्या आईचा डीएनए काढलात, माझा डीएनए काढलात, म्हणजे माझी आई ही, म्हणजे मी बोलत नाही ते सगळं, पण माझ्या आईवर बोलवलं तर खबरदार, ह्याच्यापेक्षा वाईट उत्तर दे. आणि मी पुराव्यांशी बोलतो, तुम्हाला माहिती आहे त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे. तेव्हा कृपया माझ्या मी आजपर्यंत चित्राताईंना कधीही उत्तर दिलं नाही. गेले अनेक दिवस त्या माझ्यावर बोलल्या, माझ्या बरोबर होत्या, म्हणून मी त्यांच्याकडे कधीही वाईट उत्तर दिलेलं नाही. पण तुम्ही जर मला तिचकी मारायला जाल तर मी एवढा सोपा पण नाही. आमचे नेते काय बोलत नसतील तुम्हाला तर त्यांचा प्रश्न आहे, तुम्ही माझ्या नादाला लागू नका. पॉलिटिकल टीका करा, मी पॉलिटिकली तुम्हाला कधीच उत्तर देणार नाही. तुम्ही काल डीएनए बोललात, हा डीएनए थेट माझ्या आई वडिलांवर जातो. आणि जर तुम्हाला तुमचे आई वडील प्रिय आहे, तुम्हाला तुमचं चारित्र्य प्रिय आहे, तर मला माझ्या आईचं चारित्र्य त्याच्यापेक्षा जास्त माझ्या जीवाच्या पलीकडे प्रिय आहे, हे लक्षात ठेवा.